मुलांचा विचार करा ती लहान लहान घ्या लहान मुलांना तुम्ही घ्या सर ह्या लहान मुलांना पण घेऊन जा अरे मौशी सस्पेंड झालंच पाहिजे ते शासन म्हणजे कोण आता प्राण मॅडम आमचा पोलिसांचा रोल आहे का बरोबर आता आम्हाला फक्त आदेश आला घर तोडायचे त्या ठिकाणी जाऊन थांबा आला हा जो रोल आहे तुम्ही पैशासाठी पण पाठवायला पाहिजे पोलीस यांना पेमेंट नाही भेटत साहेब तर तेव्हा पण पाठवायला पाहिजे पटापट पेमेंट करा असं मॅडम पाठवायला पाहिजे ना पण पेमेंट आहे ते घर कसं भेटवतील पेमेंट देणार आणि ते उन्हात थांबणार साहेब देणार कोण आहे गरीब माणसाचे नाही त्यावर काहीच कारवाई नाही काय वरून ऑर्डर आले काय आले तुम्ही आमची बारीक बारीक पोरं कुठे घेऊन जावा पैशाने गरीब माणसाचे नाही त्यावर काहीच कारवाई नाही काय वरून ऑर्डर आले काय आले तुम्ही आमची बारीक बारीक पोरं कुठे घेऊन जावा बाधित शेतकरी त्यांचा आणि पोलिसांचा वाद झाला नेमका काय वाद आहे आणि काय शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची इथं मागणी आहे जवळजवळ हे जे घर आहेत आज ह्या प्रकल्प बाधितमध्ये घरं आणि झाडं ही
नस्तनाबूत होत आहेत. तर इथे शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की जे घरांचं बिंब आहे ऑलरेडी एक जवळजवळ एक दीड वर्ष निघून गेले आणि त्या शेतकऱ्यांना इथे नोटिसा सुद्धा निघालेल्या आहेत. त्या नोटिसा ह्या शासनाने दिलेल्या आहेत. तर त्या नोटिसाच्या मार्फत ह्या शेतकऱ्यांना घरांचं पेमेंट मिळावं पूर्णपणे आणि झाडांचं पेमेंट मिळावं हीच शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि त्याच्यानंतर हे स्वतः शेतकरी इथून हटायला तयार आहेत. इथे कोणत्याही प्रकारचे विरोध वगैरे अशातली गोष्ट नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध करत नाही. आम्ही ग्रामस्थ म्हणून आहेत. आज आम्ही शेतकऱ्यांसाठी आमची एवढीच आमचे प्रश्न आहेत की शेतकऱ्यांच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण करावेत. मग आता घरातून काढलंय का त्यांना? आता घरातून त्यांना पोलीस बंदोबस्त जबरदस्तीने काढलं. म्हणजे पोलीस बंदोबस्त घेऊन येऊन आणि ज्यावेळेस हे नोटीस आले मॅडमनी प्रत्येक वेळेस आम्हाला तिथे प्रांत ऑफिसला वगैरे बोलवले. पण जेवढं रात्रीच्या वेळेस पण आम्हाला बोलवलं त्यावेळेस प्रांत मॅडमसुद्धा जेव्हा आम्ही त्यांच्याशी प्रश्न करतो तेव्हा मॅडमसुद्धा आमचं ऐकून घ्यायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि जी आहे ती मी खरं सांगतो. कारण बरेच वेळेस आम्ही शेतकरी वगैरे घेऊन गेलो. सरपंच स्वतः होते. आज त्या सरपंचाला सुद्धा त्या पिंजऱ्याच्या गाडीमध्ये भरलेले आहे पोलीस प्रशासनाने. काहीही त्यांचा इथं वादग्रस्त नाही. आम्ही कोणावर हात वगैरे उचललेला नसताना सुद्धा इथे प्रशासन त्याच्यानंतर शासन जे पण असतील ते एवढ्या लोकांवर इथे अन्याय करून म्हणजे अस्तावस्त लोकांची परिस्थिती तुम्ही सध्या पाहिलीच आहे. आणि एवढे अस्तावस्त करून आणि तिथे लोकांना गाडीमध्ये टाकले कोणाचे एकदम बेघर होऊन गेले त्यांच्या रस्त्यावर सामान आलं. ही लोक जगणार नाही कसे? यांचा उदरनिर्वाह कसा होणार ह्याची सुद्धा काळजी घेत नाही. आज सरकार सांगतं, शिंदे सरकार बोलतात, फडणवीस सरकार बोलतंय की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. मग हे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? इथं लोकांवर अन्याय होतो. इथं शेतकऱ्यांच्या मोबदला भेटत नाही. शेतकरी हा जाणार तरी कुठं कुठे जाणार? आमचं पुनर्वसन कुठे होणार? आदिवासींसाठी हा पेशा आहे. कायद्यानुसार बघायला गेले तर आदिवासींचे पुनर्वसन सुद्धा हा आम्हाला हक्क आहे. मग पुनर्वसन आमचं करा ना. कुठेतरी आमची राहण्याची सोय करा, सुविधा करा. आज इथे लाईटची सोय नाही. तुम्ही सगळे घरातून लाईट वगैरे जवळजवळ दीड वर्ष झालं तेव्हा पण इथे लाईटची सुविधा नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही काढून टाकल्या. मग हा प्रोजेक्ट करता आमच्या ह्याला काही विरोध नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा आणि त्याच्यानंतर इथून स्वतः शेतकरी साईडला होऊन आणि हे तुम्ही पूर्ण करू शकता. आतापर्यंत आमचा कोणताही विरोध नाही आहे आणि आमची एवढीच अपेक्षा आहे. अक्षरशः रडू येतं एक बघायला गेलं तर किती लहान लहान मुलं आता तुम्ही बघितलेले आहे व्हिडिओ. खरोखरच सर एकदम अस्तावस्था. हे प्रशासन येऊन कसे तरी पकडतात त्या बायांना आणि कसे तरी पकडून आणि ते आतमध्ये टाकतात. एवढी बेकार खरोखर मला सुद्धा रडू वाटत सर. हे सरकार म्हणजे काय कोणत्या परिस्थितीत आहे? आणि आमच्या लोकांची जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही जाऊ तरी कुठे? सर कुठे ना कुठे ह्याचा निकाल लागला पाहिजे. आणि ज्या प्रशासनाने आमच्या लोकांवर अन्याय केलेला आहे त्यांना ताणत नेलं आहे त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे. एवढं माझं मत आहे सर. साहेब ला खिचकून नेत. आम्ही गरीब माणसं आदिवासी कोठे जाणार ना कोठे काय करू? नाही बारीक बारीक पोरं आम्हाला आखा मेडम मेडम ने आखी हिचकून काढला. आखेत आई बाई आखेत बाहेर रोप लढत आहात. पैसे आम्हाला नाही दिलं. जमिनीचं नाही, झाडाचं नाही, घराचं नाही. आम्ही कशी जाऊ? आम्ही अथक मरू या आता डोकऱ्या. आई काय एवढ्या लढत आहात तिला कुठे आम्ही घेऊन जाऊ? नाही बारीक बारीक पोरा निमरात घेऊन बसू काय? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.